वाघोली तालुका कोरेगाव येथे जिल्हा परिषदेच्या फंडातून वाघोलीमध्ये नरसोबा मंदिर ते ग्रामपंचायत पर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती श्री मंगेश धुमाळ यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी वाघोली गावचे सरपंच बशीर खान पठाण, उपसरपंच दीपक जगताप, ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या, ग्रामपंचायतीचे सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याच्या भूमिपूजनानंतर सभापतींनी पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव आपण मंजुरीसाठी दिला आहे, तो प्रश्न आपला लवकरच मार्गी लागेल असे सांगितले. गावातील शेतातील विद्युत पुरवठा कमी दाबाने मिळत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने तोही प्रस्ताव आपण लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना देऊन या नियमित येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू असे मत व्यक्त केले. पाहुयात आमच्या अरुणोदय न्यूज मराठीने घेतलेला आढावा. आज वाघोली गावामध्ये हे काम तातडीनं सुरू करायचे अशा संदर्भातली भूमिका संबंधितांनी सांगितल्यानंतर मी म्हटलं चालू करून घ्या काम. परंतु सगळे लोक म्हटले की तुम्ही तरी या ठिकाणी एक 5 मिनटं आम्हाला वेळ द्या. त्याच्यामुळं काल सरपंच होते किंवा बाकीची इतर सर्वच आपल्या गावातली मंडळी यांनी सांगितलं की एक 5 मिनटं आपण येऊन जावं अशा प्रकारे त्यांनी सांगितल्यानंतर या ठिकाणी येण्याचा योग आला. आल्यानंतर या सर्व छोट्याशा आणि अचानक नियोजित झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी, ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, त्याचबरोबर ग्रामस्थ आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, वेगवेगळ्या गावांमध्ये अनेक विकासाची कामं होत असतात, परंतु या वाघोली नगरीमध्ये विकासाची कामं करत असताना एक आगळा वेगळा आनंद त्या ठिकाणी मिळत असतो. वाघोली गाव हे कैलासवासी शंकरराव अण्णा जगताप यांचं गाव, अण्णांच्या कुशीत आणि मुशीत वाढलेले असंख्य कार्यकर्ते कोरेगाव तालुक्यामध्ये प्रभावीपणानं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. माझ्या गावचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या भावनेतून अनेक विषय अण्णांच्या कारकिर्दीमध्ये अण्णांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. या विभागामध्ये रस्त्यांचं जाळं उभं केलं. अनेक परिस्थितीमधून आपल्या विभागाचा, आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अण्णांनी अहोरात्र कष्ट घेतले. आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी या विभागाचा तब्बल 48 वर्षानं आदरणीय कैलासवासी शंकरराव अण्णांच्या नंतर आपल्या या विभागाला जिल्हा परिषदेचा एक पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि ती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली याचा मनापासून आनंद आहे. आणि ही मिळालेली संधी आपल्या लोकांसाठी जास्तीत जास्त वापरली गेली पाहिजे, आपल्या मतदारसंघासाठी वापरली गेली पाहिजे या भावनेतून त्या ठिकाणी काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. तसं पाहिलं तर आपल्या गावामध्ये जे जे प्रलंबित प्रश्न होते ते बहुसंख्य प्रलंबित प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी यशस्वी झालेलो आहे. आपल्या शाळेचं काम असेल, आपल्या सभागृहाच्या दुरुस्तीचं काम असेल, तलाव्याचं काम असेल, आपले रस्ते असतील, अंतर्गत रस्ते असतील आणि आता हा रस्ता, आपला तो दुसरा एक रस्ता, तो पण पूर्ण झाला ना. त्याचं काम, हा त्याचं आणखी स्मशानभूमीचं काम आहे, स्मशानभूमीचा रस्ता आहे आणि त्याच पद्धतीनं बाकीचं दुसरं एक अण्णांच्या घराकडे दुसरा एक रस्ता आपण ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणचे रस्ते, त्याचबरोबर आपण दलित वस्तीमध्ये सुद्धा एक नवीन पाण्याची टाकी त्या ठिकाणी बांधतोय. मला ज्यावेळी दलित वस्तीमध्ये मी गेलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की तिथं बांधलेली, पूर्वीची बांधलेली पाण्याची टाकी ही हलती आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ती टाकी वापरत नाही आहे. अनेक लोक हापशीवर पाणी भरतायत अशा पद्धतीचं ज्यावेळी माझ्या लक्षात आलं त्यावेळी मी सचिन मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना याची विचारणा केली. सचिन मोरे आणि सरपंच यांचा सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा होता आणि तो पाठपुरावा असल्यामुळं मी त्या ठिकाणी पाहायला गेलो आणि पाहायला गेल्यानंतर वस्तुस्थिती लक्षात आली की अनेक लोकांना त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असणारी उंच टाकी उपलब्ध नाही आहे. जी आहे ती पूर्णपणे धोकादायक आहे, त्यामुळं तात्काळ त्या ठिकाणी त्या टाकीला सुद्धा निधी मंजूर करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली आणि त्याच्या संदर्भातलं पत्र मी सचिन मोरे माजी सरपंच यांना सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे, दाखवलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या गावची पिण्याची पाण्याची टाकी ती सुद्धा निकृष्ट आहे, बरोबर ना, ती सुद्धा लिकेज आहे. त्याच्या संदर्भातलं सुद्धा एक इस्टिमेट बनवण्याचं काम
मी संबंधित पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि सर्वसाधारणपणे ही इस्टिमेट जवळपास 50-55 लाखाच्या आसपास जाऊ शकेल असा माझा अंदाज आहे. आणि त्या हिशोबानं तेही काम आपण त्या ठिकाणी गावची पाण्याची टाकी जी मोठी टाकी मला वाटतं इथंच कुठं करेल तर या पाण्याच्या टाकीचं सुद्धा आपल्याला नवीन पाण्याची टाकी या ठिकाणी करण्याची भूमिका निश्चितपणानं आहे. आपण सातत्यानं आणि नेहमी मला ज्या ज्या ठिकाणी कामासाठी आवाज देता त्या त्या ठिकाणी उभं राहण्यासाठी माझ्यासारख्याला आनंद वाटतो. काम करणारा लोकांच्यात राहणारा लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठीचा आनंद एक वेगळा असतो आणि तो आनंद गेल्या काही वर्ष जिल्हा परिषदेचा सदस्य आणि आता सभापती या नात्यानं त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळतोय. अनेक विषय असतात, सगळेच प्रश्न एकदम सुटत नसतात, परंतु या ठिकाणी आपल्या राजकीय जीवनाच्या या कारकिर्दीमध्ये वाघोली गावच्या विकासासाठी झुकतं माप देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केलेला आहे. बरोबर आहे का सरपंच? तर या सगळ्या गोष्टी आपल्या भविष्यात सुद्धा निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं करून आपल्या सर्वांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीचा आवश्यक त्या सर्व सहकार्याची ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो.